आज मी बनवणार आहे पास्ता. त्यासाठी मी 1 वाटी पास्ता घेतला आहे, टोमॅटो केचप घेतला आहे, 1 कांदा घेतला आहे, 1 सिमला मिरची घेतली आहे, 2 छोटे टोमॅटो घेतले आहे, हिरवी मिरची घेतली आहे, लसूण बारीक चिरून घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे, जिरा धने पूड घेतली आहे आणि गरम मसाला घेतला आहे. मी आता एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलं आहे. आता मी घेतलेले पास्ता त्यामध्ये शिजायला ठेवते. आता आपल्या पास्ताला एक उकळी आली आहे. पाहिजे तर आपण शिजले का अशा हाताने बघू शकतो. आपले शिजले आहे. आता आपण ते त्यातलं पाणी शिजल्यावर गाळून घेऊ. गाळणी घेऊ व गाळण्यामध्ये आपले शिजलेले पास्ता गाळून घेऊ. आपले शिजलेले पास्ता गाळून घेतले. त्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकू. तेलमुळे काय होतं, चिकटत नाही, सुटे राहतात. जरासं तेल टाकलं असं परतून घेऊ. आपले पास्ता तयार आहेत. आता आपण एक पॅन घेतला आहे, गॅस गरम केला आहे, त्यात थोडंसं तेल टाकलं आहे आणि आपण घेतलेली लसूण टाकते. लसूण नंतर आपण घेतलेली हिरवी मिरची टाकली, थोडंसं परतून घेते. परतून झाल्यावर आपण घेतलेला कांदा टाकू. कांदा परतून घेऊ. कांदा थोडा परतल्यावर आपण घेतलेला टोमॅटो टाकू. तो पण आपण परतून घेऊ चांगला. आता आपण घेतलेला मसाला टाकू. आले जिरे पावडर, धना जिरा पावडर, सॉरी आले जिरा पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला. आपण परतून घेऊ. आणि आता आपण हा मसाला चांगला एकजीव करण्यासाठी आपण 5 मिनिटासाठी ढाकून ठेवू. आता आपण लास्टला थोडा राहिलेला आपलं सिमला मिरची टाकू. सिमला मिरची पटकन शिजते आणि लास्टला टाकू. आणि हा मसाला एकजीव करण्यासाठी आपण शिजण्यासाठी थोडा मसाला पास्ताचा आपण थोडंसं ढाकण ठेवू. लो फ्लेमवर ढाकण ठेवून 5 मिनटं आपण वाट बघू. आता आपली 5 मिनटं झाली. आता बघू शिजलं की आपले मसाला चांगला एकजीव होत आला आहे. आता आपण त्याच्या चवीपुरतं थोडंसं मीठ टाकू. थोडंसं मीठ टाकलं तरी करतो. आणि तुमच्याकडे असेल तर सोया सॉस टाकू शकता. माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते थोडा सोया सॉस. तुमच्याकडे असला तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. मी थोडा टाकला, माझ्याकडे होता. आता मी टोमॅटो केचप घेतला आहे, तो टाकते. चांगला एकजीव करून घेते. आता आपला मसाला पास्ताचा तयार झाला. आता आपण या शिजवलेले पास्ता टाकू. ते त्या मसाल्यामध्ये परतून घेऊ. आपला पास्ता तयार झाला आहे. आता मी पास्ताला मसाला थोडा लागण्यासाठी फक्त मी 1 मिनिट थोडं ढाकून ठेवते. आणि त्या पास्ताला मसाला लागेल त्यामुळे 1 मिनिट. आता आपली 1 मिनिटासाठी आपण ठेवलेलं पास्ताला आपण बनवलेला मसाला लागण्यासाठी बघा. आता आपला पास्ता तयार झाला आहे.
आपल्याला हवी तर आपण त्यात ओली कोथिंबीर टाकू शकता। तर आपला पास्ता तयार, तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊ।